नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी दिशा आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पत्नीने मुलीच्या सहाय्याने आपल्याच पतीची केली हत्या, नागपूरमधील खळबळजनक घटना. ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर चर्चा करण्यासाठी कामठी येथे घेण्यात आले अधिवेशन. ओबीसी समाजाचे सैकडो प्रतिनिधींनी घेतला सहभाग. आणि चंद्रपुरात शॉर्ट सर्किटमुळे कॅफे मद्रासला लागली भीषण आग, लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरात पाडी पोलीस स्टेशन हद्दीतील नागेश्वर नगर येथे राहणाऱ्या 42 वर्षीय धर्मेंद्र गजबी याची त्यांच्याच पत्नी आणि मुलीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी निशा गजबी हिला अटक केली असून मुलीला देखील ताब्यात घेतले आहे आणि पाडी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नागपुरात नागेश्वर नगर या परिसरात 42 वर्षीय धर्मेंद्र गजबीये यांनी 11 एप्रिल रोजी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. यावर त्यांची पत्नी निशा गजबीये यांनी पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली असता त्यांना आत्महत्येचा प्रकार संशयास्पद आढळून आला, तर शवविच्छेदन केल्यानंतर त्यात देखील संशय आढळून आल्याने पोलिसांनी पत्नी, दोन मुली, भाऊ आणि वडिलांना विचारपूस केली असता त्यांच्या लहान मुलींनी माहिती दिली की धर्मेंद्र यांचे पत्नीसोबत रात्री भांडण झाले होते, तर पत्नीचे अनैतिक संबंध आहे असे म्हणत धर्मेंद्र 2 महिने कामावर देखील गेले नसल्याची माहिती समोर आली. तसेच त्यांच्या पत्नी निशा आणि मोठ्या मुलीनेच गळा ओळून त्याची हत्या केल्याची माहिती लहान मुलीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी निशाला सखोल विचारपूस केली असता पत्नीने हत्या केल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली असून मुलीला देखील ताब्यात घेतले आहे आणि यावर सखोल तपास पोलीस करत आहेत. दिनांक 11/4/2022 रोजी नागेश्वर नगर बी मध्ये राहणारे धर्मेंद्र गजबीये वय 42 वर्ष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याबाबत त्याची पत्नी निशा गजबीये यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली. त्यानंतर नाईट ऑफिसर PSI मिश्रा आणि आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केल्यानंतर जे घटनास्थळ आम्ही बघितलं त्यामध्ये खूप संशयास्पद होता घटनास्थळ. ज्या ठिकाणी जे पंख्याला गळफास घेतला त्या पंखा जसाच्या तसा होता, धूळ बसलेली होती आणि ज्या खुर्चीद्वारे तो वर चढला ते खुर्ची पण तिथपर्यंत हाईट जात नव्हती. एकंदरीत सगळ्या संशयास्पद हालचाली होत्या. त्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा आम्ही डॉक्टरांना विचारपूस केली, त्याच्यात सुद्धा संशय आढळून आला. त्यामुळे आम्ही त्याची जी पत्नी आहे तिला सखोल विचारपूस केला, तसेच मृतकच्या 2 लहान मुली आहेत यांना विश्वासात घेऊन विचारपूस केला. तसेच या जे ज्या धर्मेंद्र गजबीयेचे जे भाऊ आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये व त्याचे वडील त्यांना पण विचारपूस केला. तर त्यांनी या ज्या ज्या 2 मुली आहेत मृतकच्या या मुलींनी सांगितले की रात्रो आई आणि बाबाचा खूप झगडा झाला होता आणि हे जे मृतक आहेत धर्मेंद्र गजबीये हे याच्या पत्नीचे कुठेतरी अनैतिक संबंध आहेत यावरून 2 महिन्यापासून तो कामावर जात नव्हता आणि घरीच राहत होता आणि यांचे वारंवार भांडणं होत होते. त्यामुळे अधिक संशय बळावला आणि मुलींनीसुद्धा सांगितले की 11 तारखेच्या रात्र झगडा आई व बाबाचा झगडा झाला आणि आई आणि आमच्या मोठ्या ताईने त्याचा गळा आवडून दुपट्ट्याने गळा आवडून ठार मारलेले आहे. तसेच भावाचे बयानसुद्धा भावांनीसुद्धा सांगितले की आमच्या भावाला त्याच्या पत्नीकडून जीवाला धोका होता. सखोल विचारपूस अंती त्याच्या पत्नीने कबूल केले की आम्ही 11 तारखेच्या रात्र भांडण झाल्यानंतर माझी मोठी मुलगी आणि हिने त्याचा गळा आवडून ठार मारला दुपट्ट्याने आणि पोलिसांना खोटी माहिती दिली आहे. त्यानंतर आम्ही जे निशा गजबी आहे आणि तिची मोठी अल्पवयीन मुलगी आहे तिच्या विरुद्ध कलम 302, 301, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि जी निशा गजबीला आम्ही अटक केलेला आहे, अल्पवयीन मुलगी आहे तिला पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास PSI रणदिवे करीत असून अजून सदर गुन्ह्यासंबंधाने सखोल तपास सुरू आहे आमचा. सर, यांची काही जुनी काही क्राईम हिस्ट्री वगैरे असं काही नाही? अशी कोणत्याही प्रकारची त्यांची क्राईम हिस्ट्री नाही, परंतु इथे अनैतिक संबंध आहेत या संशयावरून
जो मृतक आहे तो नेहमी हिच्यासोबत भांडण होता, भांडण नेहमी भांडाभांडी सुरू होती यांची। ओबीसीचे राजकीय आरक्षण, राज्य आणि केंद्र संबंधित विविध मागण्या आवाहनावर चर्चा करण्यासाठी आज नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले। ओबीसीचे राजकीय आरक्षण, राज्य आणि केंद्र संबंधित विविध मागण्या आव्हानावर चर्चा करण्यासाठी आज नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्व पक्षातील ओबीसीचे आमदार, ओबीसी समाजाचे शेकडो प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहे। ओबीसी समाजाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात असून ओबीसी समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे। तर ओबीसी समाजातील संघटित समाज निर्माण करण्याची गरज असून ओबीसी समाजातील नागरिकांना संघर्ष करण्यासाठी तयार करावे लागेल, असे आवाहन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करायची असेल तर संविधानातील 1950 कायदा बदलावा लागेल, यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, त्यामुळे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे लागेल, असे मतही यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी विविध पक्षातील ओबीसी आमदारांनी आपले विचार व्यक्त केले। आणि तिथपर्यंत आम्ही ही लढाई गेली नाही आणि उद्या आमचं आरक्षण सगळं संपलं, एकीकडे खासगीकरण झाल्यानंतर तर मग त्याचं काय। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असेल तर मी तिकडेच त्याच्या जोडी चपला काढून आलेलो, इथं मी समाज म्हणून आलेलो, इथं समाज म्हणून आलेलो आणि माझ्या ओबीसी समाजावर जिथं अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात नाना पटोले नेहमी आवाज उचलेल आणि माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सातत्याने नाना पटोलेची राहील, ही प्रामाणिकपणे ग्वाही या ठिकाणी। मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने एवढं सांगतो की या मंचाचा वापर जो सत्तेमध्ये आपण या समाजाच्या भरोशा केलेलो आहोत, या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, हा खुर्चीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे, एवढीच प्रेमाची सल्ला मी सगळ्यांना देतो आहे। मी या ठिकाणी आपण जवळपास शेती व्यवसायामध्ये लोक आज शेती व्यवसायामध्ये पण मोठ्या प्रमाणात अडचणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, त्याच्याबद्दलचंही एक चांगलं धोरण राज्याच्याही सरकारने आणावं आणि केंद्राच्याही सरकारने आणावं, जेणेकरून शेती ही प्रॉफिटेबल आली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपाययोजना आणि त्या आरक्षणापुरतंच नाही। या 36 GR काढण्याकरता निर्णय घेतला, संपूर्ण GR काढले, ओबीसी मंत्रालय काढलं, पण जोपर्यंत देशामध्ये ओबीसी मंत्रालय होत नाही तोपर्यंत या खालच्या मंत्रालयाला वरच्या मंत्रालयाकडे सपोर्ट मिळत नाही। जसं दिल्लीमध्ये अनुसूचित जाती जमाती मंत्रालय आहे, आदिवासी मंत्रालय आहे, त्याचा सपोर्ट या मंत्रालयाला मिळतो, महाराष्ट्राच्या मंत्रालयाला मिळतो, त्याप्रमाणे ओबीसी मंत्रालय मात्र दिल्लीत झालं पाहिजे, ही मागणी सुद्धा आपण त्या ठिकाणी केंद्राकडे लावून धरली आहे। आज नॉन क्रिमिनलची मर्यादा ही वाढवली गेली पाहिजे, आपल्या ओबीसी समाजाच्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राज्य आणि केंद्राच्या आता अनेक मागण्या लिहिल्या आहेत, त्या मागण्या वाचण्यात काही हे नाही आहे। पण आता आपल्या एरवीवर काय आला आहे, आपल्या एरवीवर आता राजकीय आरक्षण आला आहे आणि या राजकीय आरक्षणाला संपूर्णपणे वाचवण्याकरता मागच्या सरकारच्या काळात आणि या सरकारच्या काळातही स्वतः मी सुप्रीम कोर्टमध्ये आहे, मी इंटरव्हेन्शन केलाय, माझा वकील पर्सनल वकील प्रत्येक तारखेवर उभा राहतो, कारण ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे, वाचवलं गेलं पाहिजे। आज काय परिस्थिती आहे, आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे नागपूर जिल्ह्याचं अधिवेशन होतं। या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनराव तायवाळे सर होते। उद्घाटक म्हणून या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे नानाभाऊ पटोले होते। अनेक आमदार, अनेक खासदार आणि मंत्री या कार्यक्रमाला आले। या कार्यक्रमाचं उद्देश एकच आहे की या ज्या ओबीसीच्या मागण्या आहे केंद्र सरकारकडे असो या राज्य सरकारकडे असो, या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पटलावर आमच्या या ओबीसीच्या मागण्या या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचाव्या आणि ओबीसींना न्याय मिळावा आणि ओबीसीच्या मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य व्हावा, याच हेतू या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाच्या मागे आहे। सर्वात प्रथम तर आमची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। ओबीसींच्या जे वसतिगृह आहे
आतापर्यंत बीजेपीनं 36 दिले, काँग्रेसनं 72 गेले, पण वास्तविक पाहता अजूनपर्यंत एकही हॉस्टेल त्या ठिकाणी निर्माण झालं नाही आहे. आणि जोपर्यंत हॉस्टेल निर्माण होतील नाही, वसतिगृह निर्माण होतील नाही, तोपर्यंत या ग्रामीण क्षेत्रातला होत करू शिक्षित आणि त्याला काहीतरी बनायचं आहे, करायचं आहे अशा व्यक्तीला जर आपल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध जर झालं नाही तर ते विद्यार्थी शहरामध्ये येऊन शिकणार नाही. हा त्या मागचा एक उद्देश आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आणि लवकरात लवकर जूनपर्यंत जर या महाराष्ट्र सरकारने वसतिगृह अंमलात आणले नाही आणि त्याच्या ॲडमिशन सुरू जर केल्या नाही तर त्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी वसतिगृहासाठी उभारण्यात येईल. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर असलेला कॅफे मद्रासला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तर या भीषण आगीत कॅफेमधील लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. यावेळी या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. काही काळानंतर अग्निशमन दलाद्वारे ही आग आटोक्यात घेण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या कॅफे मद्रास या हॉटेलला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लोकमान्य टिळक शाळेसमोरील कॅफे मद्रास या हॉटेलला सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली. पाहता पाहता ही आग वेगाने वाढू लागली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणली असून आगीवर ताबा मिळवला आहे. या आगीमुळे हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच यावेळी मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तर कॅफेला लागून असलेल्या लोकमान्य टिळक शाळेला सुट्टी देण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात झेंडा लावण्यावरून 2 गटात काल रात्री तुफान राडा झाला. या प्रकरणी सध्या शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आता भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना अचलपूर शहरात जाण्यास पोलिसांनी बंदी घातली असून पोलिसांनी त्यांना चांदूर बाजार नाक्यावर अडवून ठेवले आहे. दरम्यान राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपाद्वारे केली जात आहे. तुम्ही आम्हाला असे गावला घेऊन चालले? आम्ही पळपुटे नेते नाही आहे साहेब. आम्ही इथे आमच्या जनतेसाठी आलेलो आहे की साहेब आम्ही चर्चा करायसाठी आलो आहे, भानगडी करायसाठी नाही. परिस्थितीला तुम्ही वेगळं वळण देऊन राहिले, आम्ही नाही. अचलपूरमध्ये जे घडलं ते महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे. काल एक भगवा झेंडा लावला म्हणून 2000 हिंसक माप रस्त्यावर आला, लूटमार केली, दगडफेक केली, अतिशय हिंसक माप होता, गावामध्ये तणाव निर्माण झाला आणि आता केवळ गठ्ठा मताच्या अनुयायासाठी त्या मापला मोकळीक देऊन जे याच्यामध्ये निर्दोष होते त्या लोकांना अटक केली जात आहे. पोलिसांची ही कारवाई पक्षपाती आहे. त्या पक्षपाती कारवाईचा आम्ही निषेध करतो. या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी आली पाहिजे आणि त्यांनी CCTV फुटेज तपासून ज्यांनी तालिबानी दहशतवाद शहरामध्ये घडवला, अचलपूर शहरामध्ये घडवला, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे. फिलिपीन्समध्ये मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम अचानक नॅशनल मेडिकल काउन्सिलने परिपत्रक काढून रद्द केला. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर मोठी चिंता उभी झाली आहे. फिलिपीन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे भारताचे विद्यार्थी यांच्यासाठी खूप मोठा निर्णय नॅशनल मेडिकल काउन्सिलने घेतला आहे. फिलिपीन्समध्ये वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये BS कोर्स हा 2 वर्षाचा असतो व MD कोर्स हा 4 वर्षाचा असतो. नॅशनल मेडिकल काउन्सिलने फिलिपीन्समधल्या वैद्यकीय शिक्षणमधल्या BS कोर्सला मान्यता देत नाही म्हणून 2020 आणि 2021 प्रवेश घेतलेल्या भारतमधल्या जवळपास 20,000 विद्यार्थी यांचे 2 वर्षाचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांचे 2 वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी आज नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांनी एकत्र येत नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या विरोधात नारेबाजी करत निदर्शने केली. आंदोलन याच्यासाठी जमा झालेलं आहो की जे NMC 18 नोव्हेंबर 2020 एक गॅझेट इश्यू केला, त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आलं की त्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे रूल्स होते. कोर्स ड्युरेशनचा रूल होता,
आणि BS कोर्स जो MD पार्ट आहे फिलिपिन्समध्ये, BS+MD म्हणून MBBS कोर्स कन्सिडर केला जातो. तर तिथं असं तेव्हा असे रुमर्स फैलले होते की जो BS कोर्स आहे तो स्टुडंटसाठी व्हॅलिड नसणार आहे. तर तसे रुमर्स झाले, त्यानंतर आम्ही कन्फर्मेशन्स घेतले आणि आत्ता 25 मार्चला NMC आणखी एक रूल इश्यू केला की जो BS कोर्स आहे तो व्हॅलिड नसणार आहे नवीन स्टुडंट्सला पण. आणि हे सर्व इश्यूज आम्ही जे फेस करत होतो तर आम्हाला क्लिअरिफिकेशन्स पाहिजे होते. तर आम्ही NMC ऑफिसेसला कॉल केले, त्यांच्या पर्टिक्युलर्सला मीट केलं जाऊन. तर टेलिफोनिकली ते सर्वजण म्हणत होते की जे पण जुने स्टुडंट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहे 2020 किंवा 21 18 नोव्हेंबरच्या आधी, तर त्यांना या रूल्सचं काहीच ॲप्लिकेबिलिटी नसणार आहे. तर त्यांच्यावरती कशाच पद्धतीने या रूल्सचा काहीच यूज नसणार आहे. तर मग आम्ही तिथं रिलॅक्स झालो. पण 25 मार्चला ते म्हणतात की जो BS कोर्स आहे तो MD कोर्सपासून सेपरेट आहे. तर असे ते NMC रिझन्स देत होते आम्हाला, पण त्यांनी स्पेसिफाय केलं नाही की का तसं होत आहे. आणि जे आम्ही जे स्टुडंट्स आहो, आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे जे गॅझेट यायच्या 1 वर्षाआधी, 1 वर्ष झालं, त्यानंतर 1.5 वर्ष झालं, आम्ही आता MD एनरोल होणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये. तर आमची जे 2 वर्ष वाया गेली, जे आमचे पॅरेंट्सची फीज गेली, जो आमचा जो म्हणजे आमचं जे एज आहे, मेनली तेच गोष्ट आहे ना की जे 2 वर्ष आमचे जे वाया गेलेले आहे, ते आम्ही दुसरं काहीतरी करू शकलो असतो, पण आता आम्ही 1 वेळेस तिकडे गेलो तर आम्ही आता रिटर्न येऊ शकत नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तो एकतर आम्हाला स्टेप बॅक करावं लागेल. आम्ही का स्टेप बॅक करू जर आम्हाला MBBS करायचं आहे, जर आपले इंडियन फॅसिलिटीज आम्हाला म्हणजे एवढे मार्क्स पडून पण जर आम्हाला सर्व्हिस देत नाही की प्रायव्हेट कॉलेजची फीज एवढी जास्त, डोनेशन एवढी जास्त मागतात, जर आम्ही तिथं ॲडमिशन नाही घेऊ शकत, आणि हे जे बाहेरच्या देशामध्ये ॲडमिशन घेण्याची जे प्रोसिजर आहे ते MCI किंवा NMC ऑलरेडी त्यांनी स्वतः स्टार्ट केली होती की तुम्ही बाहेर ॲडमिशन घेऊ शकता, तर जर आम्ही जर जात आहो बाहेर तर मग अचानक असे रूल्स काय येत आहेत. आणि मेन प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही नवीन रूल्स आणले ठीक आहे, तुम्हाला वाटत आहे नवीन रूल्स चांगले आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता, पण नवीन स्टुडंट्सवरती करा ना. आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे, आम्ही ऑलरेडी स्टडी करत आहोत, तर मग ते रूल्स तुम्ही आमच्यावर काय ॲप्लिकेबल करता? नवीन स्टुडंट्सवरती ॲप्लिकेबल करायला आम्हाला काही इश्यू नसणार आहे. पण आमच्यासोबत काही पत्रव्यवहार झाला आहे का आपला? नाही, त्यांच्यासोबत आम्ही टेलिफोनवरली बोललेलो आहोत. त्यांचे जे व्हॉईस रेकॉर्डिंग्स आहेत ते आमच्यासोबत आहेत, प्रूफ्स आहेत. त्यांचं असं क्लिअरली म्हणणं होतं की जर सर तुम्ही गॅझेट यायच्या आधी ॲडमिशन घेतलेलं असणार तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने काहीच प्रॉब्लेम नसणार, तुम्ही तुमची स्टडी कंटिन्यू करा, असे पण क्लिअरली म्हटले ते. हां, ते पण 25 मार्चच्या आधी. NMC फिलिपिन्समध्ये त्यांच्या थ्रू मेसेजेस पाठवत होते. गोंडवाना कुवारा भीमाल पेन यांच्या जन्मोत्सव निमित्त गोंडवाना पार्टीकडून भव्य पायदळ पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रकाश गजभिये देखील उपस्थित होते. प्रकाश गजभिये बोलताना म्हणाले की देवाप्रती निष्ठा व श्रद्धा लोकांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी हे भव्य पायदळ पालखी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पायदळ पालखी चुनाभट्टीपासून ते कुवारा भीमसेनपर्यंत घेऊन जाण्यात येणार असून या भव्य पालखी यात्रेमध्ये लोकांनी देखील उत्साहपूर्ण सहयोग केल्याचे पाहायला मिळाले. आज कुमार कुवारा भीमसेन इनका जन्मदिन है. जन्मदिन के उपस्थिति में यहाँ पे गोंडवाना गणतंत्र पार्टी के ओर से एक पालखी यात्रा निकल रही है और अपने भगवान के बारे में एक आस्था दिखाने के लिए जिन भगवान ने इन लोगों को एक आशीर्वाद दिया है आदिवासी समाज को, जैसे बिरसा मुंडा जी हो, इन्होंने जो एक दिशा समाज को दी, एक मार्गदर्शन किया और एक देश के लिए जिन्होंने अपनी जान न्यौछावर किया, वो बिरसा मुंडा जी के उपलक्ष्य में, उनके याद में और कुवारा भीमसेन जी के याद में आज ये पालखी यात्रा यहाँ से तकिया और तकिया से लेके चुनाभट्टी से विजय मसराम जी इनके घर से निकल के अभी ये कुवारा भीमसेन जाएगी और सारे लोग यहाँ से पैदल जा रहे हैं. हमें बहुत खुशी है. पहले से आदिवासी समाज ये गरीब समाज है, एक स्वाभिमानी समाज है और भोला भाला समाज है, और अपने भगवान के प्रति निष्ठा दिखाने के लिए एक रैली पैदल जा रहे. मैं ये रैली का स्वागत करता हूँ, ये यानी पालखी यात्रा का स्वागत करता हूँ और निश्चित तौर से इनके समाज को जो न्याय मिलना चाहिए वो न्याय मिलके रहेगा. ये सारे युवा साथी गोंडवाना गणतंत्र पार्टी के वो टेकाम साहब के, वासुदेव जी टेकाम है, वो राजा है, उनके नेतृत्व में जा रही है. हम उनका स्वागत करते हैं और आप देखेंगे पालकी आ गई है और यहाँ भी पालकी के साथ में सब लोग जाएंगे. आज हमें बड़ा गर्व होता है
हमारे आदिवासी समाज के आराध्य देवत कुवारा भूषण इनका जन्मोत्सव है। इनका जन्मोत्सव पारसून में बड़े ही धूमधाम से मनाया जाता है और वैसे ही नागपुर के आदिवासी समाज के जो उनके है परिवार के समाज में उनके जो भगवान के दर्जा है हजारों लाखों के रूप में हर घर में हमारे लिए दिवाली से बड़ा पर्व नहीं है। हम हमारे घर में दिवाली जैसे ही हम पर्व मनाते हैं जन्मोत्सव मनाते हैं और वैसे ही नागपुर से काफ़ी आदिवासी बहुल संख्या इलाकों में ये रैली आती है और हम बैरामजी टाउन आदिवासी नगर गोंडवाना चौक में महाभव्य स्वागत करते हैं, महाप्रसाद का आयोजन करते हैं, सांस्कृतिक प्रोग्राम करते हैं, आदिवासी समाज के हम कलाकृति का काम करते हैं और पूरे मेरे तरफ से पूरे आदिवासी समाज की ओर से वे चलिए एक छोटा सा ब्रेक ची भेटिया ब्रेक नंतर। लव यू दीपिका बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। नागपुरात माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान तसेच धनवटी नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने काल 17 एप्रिल रोजी पहिले राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अनेक साहित्यिक तसेच कवींनी यामध्ये सहभाग घेतला। हा कार्यक्रम 2 दिवसीय असून यामध्ये 19 सत्र घेण्यात येणार आहे। यामध्ये 17 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभ, कोणा विषयावर परिसंवाद, अभिरूप न्यायालय, कवी संमेलन तसेच सांस्कृतिक सादरीकरण हे 5 सत्र घेण्यात आले। त्याचबरोबर 18 एप्रिल रोजी कथाकथन सत्र, पुरुषांच्या जगात स्त्रीचे जगणे या विषयावर परिसंवाद, नक्षत्राचे कवी संमेलन तसेच शेवटी समारोप समारंभ असे 19 सत्र घेण्यात आले। आणि सगळं जगच क्षणभर थांबल्यासारखं वाटत होतं आणि अशा वेळेस सगळं शिक्षण ऑनलाईन झालेलं होतं, अशा काळामध्ये साहित्यिकांची काय भूमिका आहे या संदर्भात सुद्धा आमच्या या माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि धनवटी नॅशनल कॉलेज आयोजित पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये विचार मांडण्यात आलेले आहे की कोरोनाच्या काळानंतर साहित्यिकांची काय भूमिका आहे, साहित्यिकांनी कोणतं साहित्य लिहिलं आणि पुढे साहित्याचं संवर्धन कसं होणार आहे याविषयीसुद्धा संजय नाथे सरांनी फार सुंदर अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली। आज आपण बघतो की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया शिकू लागलेल्या आहे, पुढे गेलेल्या आहे, पुरुषांच्या जगात स्त्रीचे जगणे यावर सुद्धा परिसंवादाचं आयोजन आम्ही करणार आहोत। एवढंच नव्हे तर आत्ताच माय मराठी नक्षत्राच्या
ज्या अध्यक्ष आहेत विजयताई मारुतकर यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले होते आणि हा अखिल भारतीयमधला एक चांगला साहित्य प्रकार या ठिकाणी झालेला आहे, अभिरूप तयार आहे, ते सुद्धा आमच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे. काल आमची ग्रंथदिंडी निघाली आणि त्या ग्रंथदिंडीचं एक वैशिष्ट्य की अनेक वेशांमध्ये अगदी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशामध्ये विद्यार्थ्यांनी भूमिका साकारली. त्या ठिकाणी तुकाराम महाराज आम्ही केलेले होते, गाडगी बाबा केले होते, ते पूर्ण संतांचं अशी भूमिका करून आमच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला ही या ग्रंथदिंडीचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटते. आमच्या महाविद्यालयामध्ये माय मराठी रजिस्टर नागपूर आणि धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मराठी विभागाच्या वतीने आज पहिला राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं गेलं आहे. या साहित्य संमेलनाकरता माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस जे 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष होते ते म्हणून संमेलनाध्यक्ष म्हणून आम्हाला ते या ठिकाणी लाभलेले आहेत. या स्नेह या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांनी उद्घाटक म्हणून भूमिका पार पाडलेली आहे. स्वागत अध्यक्ष म्हणून माननीय हेमंतजी काळमे कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था आम्हाला होती आणि ज्यांच्या खांद्यावरती ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आम्ही दिली होती त्यामध्ये आमच्या आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर भारती खापेकर मॅडम आणि माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर यांच्या अध्यक्षा प्राध्यापिका विजया मारुतकर यांनी फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही मराठीचा जो विस्तार आहे किंवा मराठीचा जो वापर आहे तो सर्वच ठिकाणी व्हावा आणि जो विचार जो आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, ज्या काही आपल्या संकल्पना असतात त्या अधिक विस्ताराने स्पष्ट करता याव्यात, जे काही प्रश्न आहेत समाजाचे देशासमोर असणारे राष्ट्रीय स्वरूपाचे प्रश्न त्याला एक विचार देण्यासाठी आपल्या मातृभाषेतून असं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहेच, सोबतच त्याला एक पूरक असा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे, निश्चितपणे याचा चांगला उपयोग होईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी करतो. आशा बाळगतो. VKB न्यूज साठी वेदही चव्हाणची रिपोर्ट. सिंधी रेल्वे येथे रेल्वे थांबा मंजूर करण्यासाठी रेल रोको कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा देत आंदोलन सहित जातानाच शासनाद्वारे 2 रेल्वेचा थांबा महिनाभरात देण्याचे आश्वासन मिळाल्याने सिंधी रेल्वे येथील रेल रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. कोरोना काळात रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या तर या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाला लोकशाही पद्धतीने बैठक चर्चा निवेदन देण्यात आली होती. आता यावर आश्वासन मिळाल्याने आंदोलनकर्त्यांना यश आले आहे. सिंधी येथे रेल्वे अधिकारी यांनी 2 रेल्वे 30 दिवसाच्या आत देऊ असे लिखित स्वरूपात आश्वासन दिल्याने रेल्वे रोको समितीद्वारे करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वारंवार निवेदन देऊन रेल्वे थांबवासाठी विनंती करण्यात आली होती, परंतु यावर शासनाने लक्ष न दिल्याने हे आंदोलन करण्यास भाग रेल्वे रोको समितीने आंदोलन केले. सिंधी शहराची लोकसंख्या जास्त असून येथे मोठी बाजारपेठ आहे, तसेच अनेक महत्वाचे उद्योगधंदे देखील आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी नागपूर, अमरावती, जळगाव, पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी ये जा करतात. लॉकडाऊनपूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांचे सिंधी रेल्वे स्टेशनवर थांबे द्यावे या मागणीसाठी रेल्वे आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकारी विजय थुल, अपर पोलीस अधिकारी पांडे, उपविभागीय अधिकारी वर्धा पियुष जगताप, सिंधी रेल्वेचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले, शिवसेनेचे डॉक्टर उमेश तुळसकर, प्रहारचे गजू कुबडे, माजी आमदार राजू तिमांडे तसेच सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सिंधी रेल्वे ग्रामस्थ उपस्थित होते. आज सिंधी रेल्वे इथे सर्व पक्षीय रेल रोको आंदोलन घेण्यात आलं होतं आणि ते आज यशस्वी झालं.
ज्या मागण्या होत्या पॅसेंजरच्या संबंधित त्यांचा स्टॉपेज 10 दिवसाच्या आत सुरू करू असं पत्र त्यांनी दिलं आणि 30 दिवसाच्या आतमध्ये विदर्भ किंवा दक्षिण या 2 गाड्या पैकी 1 गाडीचा स्टॉपेज तुळजापूर रेल्वे स्टेशन आणि सिंधी रेल्वे इथे होईल बा आणि ज्या अतिरिक्त ज्या 15 गाड्या आहेत सिंधी रेल्वेला ज्या स्टॉपेज होत्या त्यासुद्धा वेळेनुसार त्यांचा स्टॉपेज सुरू होईल असं शिष्टमंडळ आणि रेल्वेच्या पांडेसाहेब RPFचे यांनी रेल्वेच्या तर्फे मध्यस्थी होऊन त्यांनी लेखी रायटिंगमध्ये दिलेलं आहे. तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडून पियुष जगताप साहेब यांनीसुद्धा मध्यस्थी घेऊन ज्या मागण्या होत्या सिंधी रेल्वे आणि इतर स्टेशनांच्या त्याच्यामध्ये तुळजापूर रेल्वे सेलू रोड आणि इतर स्टेशन आणि इतर गावांच्या त्या मागण्या आम्ही ताबडतोबच पूर्ण करू न झाल्यास तुम्ही जे आज स्थगित केलेलं आंदोलन आहे ते पूर्ववत करू शकता असे त्यांनी आज स्पष्ट केले आणि सर्वपक्षीय आंदोलन हे आज सक्सेस झालं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आणि सिंधीवासियांचे मी विदर्भ राज्य आघाडी तालुका अध्यक्ष या नात्याने धन्यवाद मानतो. जय हिंद, जय विदर्भ, जय महाराष्ट्र, जय भारत. शेगाव येथे 13 एप्रिल रोजी रात्री घडलेल्या घटनेसंदर्भात युवकांचा राजकारणासाठी उपयोग होत असून हा प्रकार निषेधार्य आहे. कोणीही तरुणांच्या जीवनाशी खेळू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद युवांकरील दाखल झालेल्या गुन्ह्यात घेऊन आंदोलने आणि निवेदने देत आहे. यावर उद्देशून बोलताना पाटील यांनी हा इशारा दिला. शेगाव येथे MTDC परिसरात रामनवमी यात्रेनिमित्त आकाशी पाळणा आणि इतर मनोरंजनात्मक असलेले आनंद मेळाव्यात 13 एप्रिल रोजी 2 गटात हाणामारी झाली. या घटनेमध्ये पोलिसांनी शेगाव शहरातील 9 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि इतर स्वरूपाच्या कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक असल्याचे सांगत हिंदुत्ववादी संघटनाद्वारे धरणे आंदोलन करीत गुन्हे मागे घेण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनीही निवेदन देऊन पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन सर्वच पक्षांचा समाचार घेत युवकांचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे सांगत या सर्वांचा निषेधही व्यक्त करण्यात आला. याशिवाय आपण पालकमंत्र्यांच्या माध्यमाने राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे प्रसन्नजीत पाटील यांनी सांगितले. त्यांची भूमिका सांगताय, पोर आपली भूमिका सांगताय, त्याचं DIG लेवलवर इन्क्वायरी झाली पाहिजे, किमान ती झाली तर चांगलं होईल. त्यासाठी आम्ही पालकमंत्री मोदींच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि तिथून ती इन्क्वायरी घेणार आहोत. चुकीचं असेल आणि पोरांना कसं आहे, ते पोरांचं महत्वाचं पोरांचं करिअर बरबाद नाही झालं पाहिजे. तुमच्या गावातले 150-200 पोरांवर जुन्या कलमा झालेले केसेस लागलेले पोरांच्या आयुष्य बरबाद झालेले आहेत. तुम्ही जर इतिहास धुंडाणून पाहता, तुमचंच पोलीस स्टेशन आहे, तुम्ही तिथून याद्या काढा ज्या पोरांवर दंगलीच्या केसेस झालेले आहेत, ज्यांचं करिअरवर CR त्यांचं खराब झालेलं आहे. बुलढाण्यावरून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी एदलापूर या गावाचे रहिवासी विनायकराव धांडे यांनी अथक परिश्रमातून व ध्यान तपस्येतून सूक्ष्म लिखाण तसेच सुंदर लिखाणात प्रभुत्व मिळवले आहे. धांडे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती, तर त्यांच्याकडे असलेली निसर्ग दत्तकलाही त्यांनी समाजाला समर्पित केली आणि देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर AB अब्दुल कलाम व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही धांडे यांच्या कलेची व समाज कार्याच्या बाबीची नोंद घेऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉक्टर कलाम यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार विनायक धांडे यांनी आश्रय ध्यान फाउंडेशनची स्थापना करून सामाजिक विविधता अंतर्गत सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी 131 अनाथ निराधार गरजू बालकांना कपडे व शैक्षणिक साहित्य भेट दिली. दिग्रस तालुक्यातील मोजा देऊरवाडा पुनर्वसन येथे 17 एप्रिल रोजी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देऊरवाडा येथील युवा कार्यकर्त्यांनी नितीन इंगोले पाटील यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून मोजा ग्रामपंचायत देऊरवाडा पुनर्वसन येथे संत श्री डॉक्टर रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी परिसरातील शेकडो रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अध्यक्ष दीपक वानखेडे, विविध कार्यकारी सोसायटी दिग्रस, तसेच संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रसचे व्यवस्थापित संचालक डॉक्टर संदीप दुबे, संचालक डॉक्टर प्रशांत रोकडे, डॉक्टर आशिष शेजपाल, डॉक्टर श्रीकृष्ण पाटील, डॉक्टर कल्पना जाधव, डॉक्टर गौरव धोत्री इत्यादींची उपस्थितीत आरोग्य शिबिराचा लाभ देण्याचे मोलाचे कार्य या सर्वांच्या वतीने केले गेले. मोफत उपचार केले गेल्यामुळे रुग्णांमध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे. वीकेबी न्यूज साठी दिग्रस यवतमाळ मधून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लखनगंज पोलीस स्टेशन नागपूर आणि स्वरा म्युझिकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम गीत कराओके स्पर्धा तसेच फेसबुक लाईव्ह आयोजित करण्यात आली होती. तर यामध्ये लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. पोलीस आयुक्तालय व लखनगंज पोलीस स्टेशन तर्फे तसेच स्वरा म्युझिकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भीम गीत स्पर्धेचं आयोजन इथं केलेलं आहे. या गीत स्पर्धेचं फेसबुक लाईव्ह आम्ही करणार आहोत. सर्वांना आग्रहाची विनंती राहील की त्यांनी त्या फेसबुकच्या लिंकवर जाऊन कार्यक्रमात पाहावा. याकरता बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. प्रथम पारितोषिक 5,000, एक द्वितीय पारितोषिक 3,001 आणि द्वितीय पारितोषिक 2,001. दिनांक 20/4/2022 सायंकाळी 6 हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हचा आणि लाईव्ह कार्यक्रम सुरू होणार आहे. याकरता ऑडिशन आज रोजी ठेवलं होतं. उद्यासुद्धा ऑडिशन घेण्याची वेळ येणार आहे. उद्यासुद्धा 19/4/2022 12:00 3:00 ऑडिशन घेण्यात येणार आहे. वीकेबी मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.